नांदेड वसमत निळा रस्ता, हा रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी जन आक्रोश मोर्चा आयोजित केला होता आणि जन आक्रोश मोर्चात आज आम्ही इथं सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि पत्ता नाही ज्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं, अजूनही त्या रस्त्याचं उद्घाटन होऊन जवळपास 6 ते 8 महिने झाले तरी हा रस्ता चालू झाला नाही। हा प्रश्न जनतेचा आहे, हा आमदारांना प्रश्न आहे की हा रस्ता अजून का चालू झाला। तुम्हाला अजूनही टक्केवारी मिळत नसेल तर आम्ही सर्व जनता मिळून आज तुम्हाला टक्केवारी देऊ, पण हा रस्ता लवकरात लवकर चालू करा। आणि तुम्ही सांगता की आज जिल्हा परिषद सदस्य माजी धनगे साहेबांनी टक्केवारी मागतात असे आरोप करता, तुम्ही या आम्ही समोरासमोर बोलू, कोण टक्केवारी घेतंय, कोण गुत्तेदारांना टक्केवारी मागतंय? तुम्ही आजही मी जबाबदारीनं बोलत आहे, दैनिक प्रजावाणीचे कात्रणं काढून पहा, नसतील तर माझ्याकडे आहेत की हा रस्त्याचं टेंडर झाल्याच्या नंतर एवढा उठाठेव का, सविस्तर त्यांनी दैनिकामध्ये आलेला आहे। आणि राहिला प्रश्न दवाखान्याच्या उद्घाटनाचा, दवाखान्याचं उद्घाटन हे माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचं झालेलं आहे आणि त्यांनी तो पैसा दिलेला, त्या तो पैशाचा अजूनही तो काम चालू झालेलं नाही। आणि तुम्ही आज त्याची सुद्धा एक बातमी दैनिक प्रजावाणीमध्ये आली होती की ज्यांनी त्या कार्यक्रमाचा खर्च 30-40 लाख रुपये तुम्ही त्यांच्याकडून करून घेतला, त्या गुत्तेदारांना डावळून तुम्ही पुन्हा 2-4% ज्या गुत्तेदारांनी वाढून दिले त्या गुत्तेदाराला तुम्ही ते काम दिलं, त्यामुळं ते सुद्धा काम रडखडलेलं होतं आणि त्या तुमच्या टक्केवारीच्या नादामध्ये एक वर्ष झालं ते काम आणि हे काम रस्त्याचंही काम पूर्ण नाही झालं। तर येणाऱ्या निश्चित काळात आज जरी प्राथमिक स्वरूपात जरी झाला असेल तर पोलीस प्रशासनानं आम्हाला त्यांचा आमदाराचं ऐकून जर आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला तर हे आवाज आम्ही दाबणार नाही। ही जनता दूधकुळी नाही, आज एक वर्ष तुम्हाला काय दाबायचे ते जनतेला दाबून घ्या, 2024 तुम्ही दिसणार नाहीत, ही जनता तुम्हाला घरी बसल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी यावेळी सांगतो।